माननीय श्री रवींद्र उत्तमराव कांबळे, संजीवनी बहुजन संस्था, सामाजिक कार्यकर्ते, यांनी मेडिकल कॉलेज संदर्भात उपोषणाला बसले होते. तर काल कलेक्टर साहेब श्वेता सिंगल यांच्याशी जी चर्चा झाली ती एकदम सकारात्मक, आणि त्यांनी तसं लेखी आश्वासन दिलेलं आहे कांबळे साहेबांना. आणि त्यांच्या हातात तो विषय नाही आहे शासनाच्या, कारण केंद्रातनं ती मंजुरी मिळणार आहे. तरी सुद्धा स्वतः कलेक्टर साहेबांनी वरिष्ठ स्तरावर फोन वगैरे करून मंत्रालयात तसं त्यांनी त्यांच्या हातात तो विषय घेतलेला आहे. आणि चार दिवस आमरण उपोषण बसलं, त्याचं काहीतरी फलित आज जिल्ह्याच्या 35 लाख लोकसंख्येला होणार आहे, एवढंच मी सांगू शकतो. सातारा मेडिकल कॉलेज या प्रश्नी 5 तारखेपासून अमरण उपोषण व वेळ प्रसंगी आत्मदहन हा निर्णय, आणि या संदर्भात कलेक्टरच्या दारामध्ये उपोषण चालू होतं, आणि हे उपोषण खऱ्या अर्थानं या शाहूवाशाईच्या माध्यमातून व जिल्हावाशाईंच्या माध्यमातून एक मला आनंद होतो की आज हा विषय सातारचे कलेक्टर यांनी मनावर घेऊन मार्ग काढतो म्हणून असं लेखी आश्वासन आज या आंदोलनाच्या माध्यमातून मला मिळालं. मी भाग्यवान समजतो या प्रश्नी मला आज या सातारवाशांसाठी व जिल्ह्यासाठी आज काहीतरी योगदान देण्यासाठी जे काही कार्य मला हाती मिळालं ते खरोखर चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. आणि मॅडमनी जो काय या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी जो काही पत्रव्यवहार केलेला आहे तो सगळा पॉझिटिव्ह आहे, आणि ते पत्रव्यवहार नुसता केलेला नाही तर वरच्या लेवलला सुद्धा याची दखल घेतली जाईल, आणि लवकर लवकर मेडिकल कॉलेज सातारवाशांसाठी जिल्ह्यात उभा केलं जाईल. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आज हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतो आहे. ह्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं जे आश्वासन होतं एक महिन्याचं, आज 6 महिने ओढून गेले, आणि आज 6 महिने ओढून गेले तरीसुद्धा हा लढा या प्रशासनाच्या माध्यमातून झाला नव्हता, तो आता उभा राहतो आहे. आणि लवकरात लवकर ह्याचा वरच्या लेवलला पाठपुरावा करून कलेक्टरच्या माध्यमातून व मीटिंग मुख्यमंत्र्यांच्या सोबत लवकरच या प्रश्नी आम्ही स्वतः व आमचे सर्व कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन मीटिंग घेऊन आणि लवकरात लवकर कसा प्रश्न मार्गी लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.